भारतीय स्वातंत्र्याला 77 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वतंत्र लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात. स्वतंत्र संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वतंत्र संग्रामातील घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे आणि देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी शासन निर्देशानुसार 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. घरोघरी तिरंगा या उपक्रमाअंतर्गत शुक्रवारी क्रांती दिनाच्या निमित्ताने पनवेलमधील हुतात्मा स्मारक उद्यानामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशभरामधले वेगवेगळे जे महात्मे आहेत, महात्मा गांधींचं आपण पाहिलं की त्यांची या ठिकाणी 75 वर्ष ते साजरी केली गेली. बाबासाहेबांना जेव्हा 125 वर्ष पूर्ण झाली त्याच्या स्मरणार्थ देखील पंचतीर्थ उभारण्याचा निर्णय घेतला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे समुद्रात उभं राहावं प्रयत्न सुरू झाले, काही कारणानं थांबलंय, पण रायगड किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा किल्ला 550 कोटीपेक्षा जास्त रुपये खर्च करून त्याच्या सर्व किल्ला आणि त्या परिसराचं वैभव पुन्हा आपल्याला दिसावं याच्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना संबोधतो. स्वातंत्र्याची खरी प्रेरणा आपल्या मनामध्ये ही त्यांनी बिंबवलेली होती. आपल्या शेजारी महापालिकेनं नगरपालिकेनं नाट्यगृह उभं केलं, त्याला आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंचं नाव दिलं. या सगळ्यातून स्वातंत्र्य सैनिकांविषयी आपलं असलेलं प्रेम हे आपण सारी मंडळी व्यक्त करत असतो, पण पुढच्या पिढ्या देखील त्याच्याशी कनेक्ट झाल्या पाहिजेत. शाळकरी विद्यार्थी खरं तर आपण छोट्या जागेत बसल्यामुळे नाही ला जाणं, ते आता बाहेर आहे, पण या सगळ्यांना या इतिहासाची सातत्यानं जाणीव व्हावी आणि या इतिहासाचा अभिमान बाळगत त्यांनी आपल्या आयुष्याची पुढची दिशा निवडावी असं सर्वांनाच आपल्याला अभिप्रेत आहे. मला आनंद आहे केंद्रातलं सरकार, राज्याचं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालचं सरकार याच्यासाठी पुढाकार घेत आहे. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते, उपायुक्त बाबासाहेब राजळे, उपायुक्त संतोष वारुळे, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, माजी नगरसेवक, महापालिका अधिकारी, कर्मचारी, स्वतंत्र सैनिक कांचे उत्तराधिकारी, पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयुक्त मंगेश चितळेंनी प्रत्येक नागरिकांमध्ये राष्ट्रभावना निर्माण होण्यासाठी पनवेल महापालिकेच्या वतीने घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. हरघर तिरंगा हे जे कन्सेप्ट आहे, हे जे अभियान आहे, हे केंद्र शासनाने सुरू केलं असून ते आपल्या शहरामध्ये कशा प्रकारे राबवलं जाणार आहे त्याच्याबद्दल मी आपल्या थोडक्यात माहिती देतो. आज 9 ऑगस्ट ला तिरंगा ट्रिब्यूट, याच्यामध्ये आपण माजी सैनिक, श्री सैनिकांच्या पत्नी किंवा त्यांचे कुटुंबीय यांचा आपण सन्मान करतो आहोत, तिरंग्याची प्रतिज्ञा घेतो आहोत. तिरंगा कॅनव्हास आपण आता समोर ठेवलेला आहे, त्याच्यावरती सर्व संबंधियांच्या आणि आपल्या सर्व उपस्थितांच्या स्वाक्षऱ्या आपण त्या ठिकाणी करणार आहोत. उद्या 10 ऑगस्टला आपण तिरंगा यात्रा या ठिकाणी शालेय विद्यार्थी, शहरातील संस्था, तरुण मंडळ या सगळ्यांचा सहभाग घेणार आहोत आणि ती यात्रा आपण करणार आहोत. 11 ऑगस्टला तिरंग्याची मॅरेथॉन आपण करतो आहोत. 12 ते 14 ऑगस्टला आपण बचत गटाचे स्टॉल्स उभारतो आहोत आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून झेंडे, पर्यावरणपूरक झेंडे यांचे आपण तिथे झेंडे, बिल्ला, 3 रंगांचे कपडे आणि अनुषंगिक साहित्य बचत गटाच्या माध्यमातून आपण विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहोत. या व्यतिरिक्त नागरिकांना मोफतमध्ये झेंडे वाटपाचे पण आम्ही आमच्या कार्यक्रमास नियोजन केलं आहे. 13 ते 15 ऑगस्टमध्ये आपण सेल्फी स्टँड्स आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत, त्यामुळे प्रत्येक नागरिकांना विनंती असेल की त्यामध्ये स्वतःचे सेल्फी काढून ते आपण वेबसाईटवरती अपलोड करायचे आहे. 14 ऑगस्टला आपल्याकडे तिरंगा रॅलीचे आपण एक इथे आयोजन केलेलं आहे.
माननीय पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेनुसार प्रत्येक नागरिकांमध्ये राष्ट्रभावनेची भावना सर्वार्थाने जागृत होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने ह्या सगळ्या कार्यक्रमांचं नियोजन आम्ही परिपूर्णदृष्ट्या केलेलं आहे. माझी सर्व नागरिकांना मनपूर्वक विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमामध्ये सर्व कार्यक्रमांमध्ये मनापासून सहभाग घ्यावा. भारतीय स्वतंत्र दिनाचा 77वा वर्धापन दिन समारंभ पनवेल महानगरपालिकेमार्फत साजरा केला जाणार आहे. शासन निर्देशानुसार 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये शुक्रवारी क्रांती दिनाच्या निमित्ताने तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा ट्रिब्यूट कार्यक्रम पनवेलमधील हुतात्मा स्मारक उद्यानामध्ये घेण्यात आला. यामध्ये स्वतंत्र सैनिक उत्तराधिकारी आणि माजी सैनिक रावसाहेब आभाळे, स्वतंत्र सैनिकांचे उत्तराधिकारी वसंत खरे, अनिल आचार्य, यतींद्रनाथ ठाकूर, अनिल निकम, प्रमोद पानसरे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.